प्रतिष्ठान योजना अंतर्गत 61 हेल्थ एटीएम मशीन घेतले. या हेल्थ मशीनमुळे कमी वेळात आणि कमी मनुष्यबळात 10 पेक्षा जास्त शारीरिक चाचणी होत आहे. या मशीनमुळे जिल्ह्यात आरोग्याचे प्रश्न काही प्रमाणावर सुटणार. नंदुरबार जिल्ह्यात आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत, त्यातच रिक्त पदांची संख्या देखील मोठी असल्याने आरोग्याच्या समस्या कशा दूर होतील असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजनेअंतर्गत हिंदुस्तान अँटीबायोटिक या संस्थेने मशीन बसवले आहेत. जिल्ह्यात 61 हेल्थ मशीन देण्यात आलेले आहेत, त्यामुळे कमी वेळात रुग्णांची अनेक तपासण्या होणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यात आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत, मात्र तरी देखील समस्या कमी होत नाही. परंतु जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजनेअंतर्गत हेल्थ एटीएम मशीन घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात 61 मशीन घेण्यात आली असून या मशीनची किंमत 3,78,20,000 रुपयांची घेतली आहे. या मशीनमुळे कमी वेळात अधिक तपासण्या होत आहेत. मी डॉक्टर योगेश पाटील, आष्टे पीएससी, तालुका जिल्हा नंदुरबार, येथे जवळपास 5 वर्षापासून मी काम करतोय. सर, आपल्याकडे जी मशीन आलेली आहे, मशीनचे नाव काय आणि या मशीन कुठले कुठले टेस्ट जे आहे ते केल्या जात आहे, नंदुरबार मध्ये फायदा होतोय का? हे जे मशीन आहे जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्यातर्फे आपल्याला पुरवण्यात आलेलं होतं आणि याच्यामध्ये जे क्लाउड क्लिनिंग ॲप द्वारे आपण त्या रुग्णाची उंची, रक्तदाब, त्याच्यानंतर शुगर, HB, वजन, त्याच्यानंतर शरीरातील पाण्याचं प्रमाण, त्याच्यानंतर त्यांचं BMI, कॅल्शियम, त्याच्यानंतर HbA1c ह्याच्या टेस्ट आहेत, हे एकाच मशीनद्वारे आपल्याला कमी वेळात करता येतात. आणि त्याच्यामध्ये जो रिपोर्ट आहे हा क्लाउड क्लिनिंगला जाऊन आपल्या मोबाईलला किंवा त्याची आपल्या व्हॉट्सॲपला आणि त्याची प्रिंट पण आपल्याला मिळू शकते. त्याच्यामध्ये आपण शरीरामध्ये काय काय बदल करायचे आहेत, आपल्या शरीरात लिपिड किती आहेत, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल किती आहे, शरीरात पाण्याचं प्रमाण किती आहे, या गोष्टी आपल्याला या क्लाउड क्लिनिंगमधून आपल्याला डायरेक्ट ज्या वेळेस आपण तपासणी करतो, स्क्रीनिंग करतो त्या मशीनद्वारे, तर त्यावेळेस आपल्याला तो डायरेक्ट पूर्ण रिपोर्ट जनरेट होतो. नंदुरबार जिल्ह्यात सिकल सेल, डायबिटीस, कुपोषण असे अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे या रुग्णांना मोठ्या रुग्णालयात जाऊन तपासणी करणे परवडत नाही. त्यामुळे जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजनेच्या माध्यमातून या ATM मशीनमध्ये एकूण 10 तपासण्या अवघ्या 15 मिनिटात होत असल्याने वेळ आणि मनुष्यबळ कमी लागत आहे, त्यामुळे रुग्णांना मोठा फायदा होत आहे. तपासणी केल्यानंतर रिपोर्ट देखील वेळेवर उपलब्ध होत असतो, त्यासोबत मोबाईलवर देखील रिपोर्ट उपलब्ध होत असल्याने रुग्णांना या मशीनचा मोठा फायदा होत आहे. कमी वेळात अधिक कामं होत असल्याने या मशीनचा फायदा मोठ्या प्रमाणावर आदिवासी दुर्गम भागात होत आहे, त्यामुळे शासनाच्या पैशांचा योग्य उपयोग केला तर त्याचा फायदा नक्कीच होत असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हेल्थ ATM मशीन, हेच म्हणावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार. या मशीनचा फायदा असा आहे की जे लोक तपासणी करत नाही किंवा ज्या लोकांना माहीत नाही की आपल्याला काय करायचं आहे, तर त्या मशीनद्वारे जर आपण त्याची तपासणी केली तर त्याचा BMI पासून म्हणजे उंचीला वजन किती कमी आहे, किती कोणाचं जास्त आहे, त्याच्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल आहे का, लिपिड आहे का, चरबी एखाद्या पेशंटला जास्त असेल तर लोक चेक करत नाही, जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत चेक करत नाही. त्याच्यानंतर BP चेक केले जाते, ब्लड शुगर चेक केले जाते. मग याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपण आता NCD म्हणजे असंसर्गजन्य जे रोग आहेत त्याचं प्रमाण आपल्याकडे जवळपास 15-20% प्रमाण आहे. मग आपल्याकडे ह्या घडीला PSCला कमीत कमी ह्या गावामध्ये 150 लोक आपले पेशंट चालू आहेत की डायबिटीस आणि BP चे 150 लोक चालू आहेत, याचा उपयोग झालेला आहे आपल्याकडे.